नमस्कार. आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील तिसऱ्या भागातील मृत्यू या 27व्या लेखाचं वाचन करणार आहोत. यातना म्हणजे मृत्यू. जगातल्या प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती आणि लय या दोन्ही गोष्टींमधून जावंच लागतं. उत्पत्ती म्हणजे जन्म, निर्मिती. याहूनही अधिक खोलवर जाऊन विचार केला तर जन्म, उत्पत्ती, निर्मिती हे केवळ दृश्यमान पदार्थ किंवा जीव आहेत. यांना खऱ्या अर्थाने कधीही जन्म, उत्पत्ती, निर्मिती हे असू शकत नाही. हे तर एका पदार्थांचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर असतं, परिवर्तन असतं. या विश्वात स्वतंत्र असा एक कण देखील जन्माला येत नाही, निर्माण होत नाही. आपण जे जे काही पाहतो, जे जे काही आपल्या डोळ्यांना दिसतं, ते तर कुठल्या तरी एका वस्तूचं, पदार्थाचं, दुसऱ्या वस्तूत किंवा पदार्थात झालेलं रूपांतर असतं. फक्त एका पदार्थातील चेतना ही दुसऱ्या पदार्थात एकाच पद्धतीने प्रकट होईल असं नाही. समजा हिरवं हिरवं झाड आपल्याला सावली देतं, फुलं आणि फळं देतं. परंतु जेव्हा ते वाळून जातं तेव्हा त्याच्या आपण काही वस्तू बनवतो किंवा इंधन म्हणून त्याचा वापर करतो. वाळलेल्या झाडातील अग्नी ही त्यात असलेली चेतना आहे. ते तुम्हाला आता सावली, फुलं, फळं देत नाही, परंतु त्यात अग्नी हा शिल्लक आहे. जोपर्यंत वाळलेलं झाड जाळलं जात नाही किंवा कुजलं जात नाही तोपर्यंत त्याचं परिवर्तन घडतच राहतं. त्यानंतरही त्याच्या परिवर्तनाच्या, रूपांतराच्या अवस्था आहेतच. वाळलेल्या झाडांना वाळवी अन्न म्हणून भक्षण करते. ते वाळलेलं झाड देखील कुणाचं तरी खाद्य बनतं. हे सूक्ष्म बदल वरवर पाहता आपल्या लक्षात येत नाहीत, परंतु वाळलेलं झाड खाऊन ते झाड वाळवीची चेतनाच बनून जातं, जीवन बनून जातं. कुठल्याही पदार्थाची किंवा जीवाची चेतना ही त्या पदार्थाची किंवा जीवाची ऊर्जा असते, जीवन असते. तर ती चेतना त्याला काहीतरी भक्षण करून मिळवावी लागते. जगातली प्रत्येक गोष्ट ही इतर दृश्य गोष्टींचं भक्षण आहे, आहार आहे. म्हणूनच एक वस्तू किंवा एक जीव जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तो इतर दुसऱ्या वस्तूंच्या किंवा जीवाचेही जीवन बनून जातो. वनस्पती हे पृथ्वीवरच्या हालचाल करणाऱ्या प्राण्यांचं, पशुपक्ष्यांचं किंवा कीटकांचं अन्न आहे. वनस्पतींना जमिनीतल्या मूलद्रव्यांपासून अन्न मिळतं. ही अखंड साखळी इथं सतत चालू आहे. कीटक, पशुपक्षी, प्राणी मरतात तेव्हा त्यांची शरीरं पुन्हा मातीत मिळून जातात, पुन्हा ती मूलद्रव्यांमध्ये रूपांतरित होऊन जातात. वनस्पती पुन्हा ती मूलद्रव्ये ग्रहण करतात. या साखळीला कुठेही खंड नाही. सतत परिवर्तन होत राहणं हा संपूर्ण सृष्टीचा, विश्वाचा एकच नियम आहे. कुठलीही वस्तू किंवा देह हा एक अव्यक्त ऊर्जेचा व्यक्त झालेला पुंजका आहे. तो जेव्हा अव्यक्तातून व्यक्तात प्रकट होतो तेव्हा तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रकट होतो. मग तो आपल्याला मिळालेल्या नेत्रांसारख्या अवयवाला दिसायला लागतो. याचा अर्थ तो नव्हताच असा नाही. त्याचं अस्तित्व हे पूर्वी अव्यक्त होतं, ते केवळ व्यक्त झालं. ती अव्यक्त ऊर्जाच व्यक्त ऊर्जेत रूपांतरित झाली. मग ती दगडमाती असो अथवा मनुष्य असो, हे सारेजण अव्यक्तातून व्यक्तात प्रकट झाले आहेत. हा त्यांचा जन्म असतो, प्रकटीकरण असतं, निर्मिती असते. फक्त एक जुना प्रवास संपून दुसरा नवा प्रवास त्या ऊर्जेचा सुरू झालेला असतो. हे रहस्य कुणीही मनुष्य जेव्हा सृष्टीची निर्मिती आणि लय यांचा विचार करतो तेव्हा त्यालाही उलगडायला लागतं. निर्मिती आणि लय या दोन्हींच्या मधला जो कुठल्याही वस्तूचा किंवा जीवाचा प्रवास घडतो ते त्याचं जीवन असतं. म्हणून विश्वातील प्रत्येक ऊर्जा जेव्हा अशी कुठल्याही माध्यमातून प्रकट होते तेव्हा तिला ते आपलं अस्तित्व असंच कायम टिकून राहावं असा मोह तयार होतो. म्हणून या जीवन प्रवासात साधे किडामुंगी देखील आपलं अस्तित्व घालवू इच्छित नाही. जीवन मिळाल्यानंतर ते जगण्याचा मोह विश्वात कुणीही आवरू शकत नाही. प्रत्येक गोष्ट आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सतत धडपडत असते. परंतु कुठलीही वस्तू किंवा जीव हा या विश्वात कायमच एका स्वरूपात कधीच अस्तित्वात राहू शकत नाही. या विश्वात सर्वच गोष्टींचं परिवर्तन निश्चित आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला एकदा प्रकट झाल्यानंतर नाहीसं होणंही क्रमप्राप्त आहे. त्यालाच आपण लय किंवा मृत्यू म्हणतो. खरं तर इथे हे दोन्हीही शब्द लागू होत नाहीत. केवळ परिवर्तन हा समर्पक शब्द इथं लागू पडतो.
विश्वातल्या सर्व गोष्टींप्रमाणे मनुष्यालाही या गोष्टी चुकत नाही. जो जन्माला येतो त्याचंही परिवर्तन निश्चित आहे. त्यालाही आपला देह परावर्तित करावाच लागतो. जोपर्यंत जीवन आहे त्यातली चेतना स्थिर आहे तोपर्यंत मनुष्य जिवंतपणाचा अनुभव घेतो. हा अनुभवच मनुष्याचं भावविश्व बनून जातो. जगणं हे मनुष्याला सुसह्य वाटायला लागतं. तो जगण्याच्या मोहात अडकून पडतो. त्यासाठी त्याला अन्नापासून निवाऱ्यापर्यंत अनेक गोष्टींची गरज पडते. म्हणून त्याला जीवनात सतत वेगवेगळ्या गोष्टींशी संघर्षही करावा लागतो. जीवन जितकं प्रकट तितका संघर्ष अधिक गहन होत जातो. ज्यांना आपलं अस्तित्व अधिक उजळ करायचं असतं, दाखवायचं असतं, त्यांना तर अनेक गोष्टींना सतत सामोरं जावं लागतं. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीवन सतत पणाला लावावं लागतं. मग तो संघर्ष एका लढ्यात परावर्तित होऊन जातो. लढल्याशिवाय इच्छा साध्य देखील करता येत नाहीत. संघर्ष किंवा लढाया या निर्विघ्नपणे कधी पार पडू शकत नाही. लढायचं असेल तर विघ्नांनाही सामोरं जाण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. विघ्न पार करूनच कुणीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा ती विघ्न जी मनुष्याला विरोध करतात त्या विरोधातच रूपांतर दुःखामध्ये किंवा यातनांमध्ये होत असतं. आणि संघर्ष जर सुसह्य झाला तर तो जीवन बनून जातो. परंतु या यातना जर असह्य झाल्या तर मात्र तो मृत्यू असतो. जीवनाचा मोह आहे म्हणून जगणंही क्रमप्राप्त आहे. माणसं जेव्हा केवळ स्वतःचाच विचार करतात तेव्हा तो संघर्ष त्या व्यक्तीला अधिक श्रम करायला लावतो. म्हणून मनुष्यानं सामुदायिक जीवन स्वीकारलं. सामुदायिक जीवनात मनुष्याला परस्परांची मदत होते. मग अनेक गोष्टींचा सामना मनुष्याला एकत्रितपणे करता येतो. त्यामुळं श्रमाची संघर्षाची विभागणी होऊन जाते. जगणं सुसह्य व्हायला लागतं. दुःख यातना कमी व्हायला लागतात. तरी देखील अनेक माणसं सामुदायिक जीवनाचं महत्त्व जाणत नाहीत. त्यांना सामुदायिक जीवन म्हणजे काही ठराविक लोकांनी केवळ आपल्या हितासाठी खेळलेली चाल वाटते. अर्थात हा अनुभव आजचा मनुष्य अनुभवत आहे तो त्यातून आज जात आहे. जिथे जिथे तो या सामुदायिक कार्यासाठी आपलं योगदान देतो त्याचा फायदा भलतेच लोक उठवतात. सामुदायिकतेच्या संघटित समाजव्यवस्थेच्या नावाखाली प्रत्येक व्यक्तीला वेठीला धरून त्या व्यक्तीकडून वसूल करायच्या करांची यंत्रणा अतिसुसज्ज केलेली असते. परंतु ज्यांनी ज्यांनी आपलं रक्त आटवून यांच्या तिजोरीत ज्या कारणासाठी योगदान दिलं त्या व्यक्तीला दिलेल्या मोबदल्यांच्या सवलतींमध्ये अतिढिसाळपणा दिसून येतो. शासन यंत्रणा नेहमी इथेच कुचकामी ठरते आणि लोकांचा तिच्यावरून विश्वास उडायला लागतो. अशी ही शासन यंत्रणा मुर्दाड असते. निर्ढावलेल्या जनतेला दुर्बल करणाऱ्या लोकांची या शासन यंत्रणेत भरच पडलेली असते. लोकांकडून सक्तीने कर वसूल करणं यांना बरोबर कळतं. परंतु ज्या करांच्या मोबदल्यात ज्या ज्या सवलती लोकांना द्यायच्या असतात त्याकडे मात्र राजरोसपणे कानाडोळा केला जातो. मग याच व्यवस्थेला केवळ लबाडांचं राज्य असं मानलं जातं. या सत्तेत येणाऱ्या लोकांचं उद्दिष्ट लोकांच्या बरोबर लक्षात येतं. लोकांना वेठीस धरून ज्या शासनकर्त्यांना त्यांच्याकडून सक्तीने कर गोळा करता येतात त्यांना त्या कराच्या बदल्यात त्या सवलती का पुरवता येत नाहीत? म्हणजे या शासन व्यवस्थेत शासनाला लक्ष करून चोरांनी घुसायचं, राजरोसपणे लोकांना लुटायचं, इतपतच यांची कार्यक्षमता कार्यरत असते, सराईत झालेली असते. किती शासनकर्ते आपल्या कष्टाचीच फक्त प्रॉपर्टी करून इमानदारीने आपल्या उत्पन्नाचा आपल्याला मिळणारा VIP सुविधांसाठी कर भरतात? जर जनतेचा कर सक्तीने वसूल करता येतो तर सक्तीने सुविधा कानाही पुरवता येत? जिवंतपणीच मनुष्य असा मनुष्याला एकत्रित आणून एकत्रितपणे फासावर चढवत असतो. म्हणून लोक अशा या शासन यंत्रणांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना सामुदायिक जीवनाची घृणा वाटायला लागते, तिरस्कार वाटायला लागतो. अगदी जीवावर आल्याप्रमाणे जेव्हा शासन सामुदायिक सुविधा निर्माण करतं तेव्हा केवळ नावापुरत्या असतात, दाखवण्यापुरत्या असतात त्या सुविधा. हे आज लोकांना सांगावं लागत नाही. हा सारा खेळ, सारा बट्ट्याबोळ आज जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत असते. मग कुठल्याही सामुदायिक सुविधांबद्दल नाही जनतेला आस्था वाटत. रस्त्यावरच्या फुटपाथवर व्यवसाय करताना लोकांना नाही त्या फुटपाथची किंमत कळत. रस्त्यावरचे दिवे फोडताना, बसेसच्या काचा दंगलीत फोडताना, बस जाळताना नाही त्याची कुणाला किंमत कळत. जनतेच्या मनातला प्रक्षोभ हे त्यांच्या मनातल्या धगधगत्या अन्यायाचं, अत्याचाराचं प्रतीक आहे.
लोकांना हे माहीत आहे की आमच्या खिशातला आमच्या कष्टाचा पैसा घेऊन या सुविधा फुकट्यांना वाटल्या आहेत. मग या डोळ्यांदेखत होणाऱ्या नासधुशीचं कोणालाच काहीच स्वयंसूतक वाटत नाही. ज्यांच्याकडून त्या प्रमाणात कर वसूल करायची सक्तीची राजव्यवस्था आहे, त्याच प्रमाणात त्या व्यक्तीपर्यंत सुविधा पोहोचल्या तर लोक शासनाच्या दारात कर भरण्यासाठी रांगा लावून उभे राहतील. व्यक्तीच्या बाबतीत स्वार्थ ही गोष्ट कळू शकते, परंतु सामुदायिक स्वार्थ जेव्हा इतका एकवटला जातो, बळावला जातो, तेव्हा ती शासन यंत्रणा केवळ मेल्यातच जमा असते. म्हणूनच नाही जाणकार लोकांना तुमच्या या मेलेल्या शासन यंत्रणेत रस उरला. लोकशाही नावाचं गोंडस नाव धारण करून जनतेला वेठीस धरणं, त्यांच्यावर दुजाभाव करून अन्याय करणं म्हणजे लोकशाही नसून ती तिच्या नावाचा दुरुपयोग करून चालवलेली हुकुमशाहीच असते. फक्त वागदाखवून ही शेळी आहे असा लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला जात आहे इतकंच. परंतु राजरोसपणे या पिसाट वाघांचा बंदोबस्त करण्याऐवजी इमानदार लोकांची मात्र शिकार केली जात आहे आणि त्याला लोकांनी चालवलेलं लोकांसाठीचं राज्य असं काहीतरी बोललं जात आहे. खरी लोकशाही रुजणं इतकं सोपं असतं तर या 50 अधिक वर्षात या प्रचंड लोकांनी कितीतरी मोठी झेप घेतली असती. आजही जगाच्या पाठीवर दारिद्र्य रेषेखाली जगणारी महाप्रचंड जनता ज्यांना आपण लोक म्हणतो ते का खरी लोकशाही निर्माण करू शकले नाहीत? म्हणजे भयभीतपणे अन्न पाण्या वाचून जगणं हे आपणच का आपल्याला शिकवत आहोत आणि का आपला आत्मघात करून घेत आहोत? आज निम्म्याहून अधिक जनतेला ही माणूस म्हणून जगू देणारी आणि रोज मृत्यूच्या दाढेत ढकलणारी जिवंतपणी यातनाच यातना भोगायला लावणारी लोकशाही नको आहे. मुक्त आणि स्वतंत्र सुरक्षित जीवन देणार असाल तर लोकांना आज कुणाचंही दास्यत्व मंजूर आहे. ते दास्यत्व निदान अन्यायाचं अत्याचारांचे घाव काळजावर तर नेऊन घालणार नाही. जे जगू ते गुमान खाली मान घालून का होईना जगू, परंतु भेदाभेदीचे तोडाफोडीचे सक्तीचे शोषणाचे अत्याचार तरी भोगावे लागणार नाहीत. चांगल्या घरात जन्माला येणं जसं भाग्याचं मानलं जातं तसंच चांगल्या समाजात चांगल्या राज्यात आणि चांगल्या देशातही जन्म घेणं भाग्याचंच लक्षण मानलं जातं. जिथं दिवसेंदिवस माणूस समाज केवळ स्वार्थासाठी अधोगतीला जात आहे, दुराचारी बनत चालला आहे, राजरोसपणे एकमेकांना लुबाडत आहे, अशा ठिकाणी जन्म होणं म्हणजे नरकातच पडल्यासारखं आहे. ईश्वर अशा ठिकाणी ज्यांना पाठवतो त्यांना केवळ त्यांच्या पूर्वसंचिताची शिक्षा द्यायला तर पाठवत नसेल ना. जाण्यापूर्वी परावर्तित होण्यापूर्वी या देहाचंही काही योगदान घडावं असं मनापासून वाटतं, परंतु जिवंतपणीचे भोग यातना आणि मृत्यू जाताना देखील चेहऱ्यावर प्रश्नार्थक आठ्या कपाळावर सोडून जातात तेव्हा ते रहस्य तसंच जाणून जातं. या भूतलावर आपण नेमके आलो कशासाठी होतो? जीवन जगण्यासाठी की आयुष्यभर मृत्यूभोग भोगण्यासाठी? धन्यवाद.